पोलीस आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करून कायदा सुव्यवस्थेकामी व नागरिकांच्या जीवनमानासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिलेल्या आदेशानुसार डोळ्यात तेल घालून खडा पहारा देत कर्तव्य बजावत असतात. याच भावनेतून भाजपा एनजीओ आघाडी जनसेवा आय फाउंडेशन आणि आनंदवन बहुउद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमानाने पुण्यात प्रथमच डेक्कन पोलीस स्टेशन येथे तज्ज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातून पोलीस बांधवांसाठी मोफत नेत्र तपासणी व चष्मे वाटप शिबिर जागतिक कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आले होते. शनिवार दिनांक 24 जुलै रोजी सकाळी 11 ते 4 वाजता दरम्यान हे शिबिर आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उद्घाटन मराठी व हिंदी चित्रपट अभिनेते डॉक्टर मोहन आगाशे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळेस पोलीस उपायुक्त झोन 1 डॉक्टर प्रियांका नानावरे, सहाय्यक पोलीस आयुक्त विश्रामबाग विभाग बजरंग देसाई, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुरलीधर करपे, पोलीस निरीक्षक संजय मोगले आदी मान्यवर उपस्थित होते. आपल्याकडे बघायला वेळ मिळत नाही, कारण दुसऱ्याची सेवा करत असतात, दुसरं काही करत असतात. अशा लोकांसाठी अशा तऱ्हेचे कार्यक्रम प्राधान्याने केले पाहिजे आणि म्हणून त्यांनी हा घेतलेला कार्यक्रम जनहिताच्या दृष्टीने खरंच महत्त्वाचा आहे. आणि अशा तऱ्हेचे आरोग्याचे आणि ते इतर कार्यक्रम त्यांनी पोलिसांकरता घ्यावेत, विशेषतः महिला पोलिसांकरता, आणि त्यांच्या आणखी वेगळ्या गरजा असतात. आणि महिला पोलिसांची संख्या भरपूर वाढलेली आहे आणि त्यांना त्यांच्या बरोबरीने काम त्याच्यामुळे त्यांना विशेषतः गायनक आणि ऑक्सिजन अशा लोकांची मदत होती. एंडोक्राईन्स त्यांच्या लागल्या विशेषतः आमचं हे तुमचं जे उपक्रम आणि पोलिसांनी सहकार्य दिले याविषयी चांगली ते आमच्या जवळचं स्टेशन आहे पोलिसांचं, कधी लॉकअपमध्ये आम्ही इकडेच होतो. सदरील शिबिर हे डेक्कन पोलीस स्टेशन, विश्रामबाग पोलीस स्टेशन, शिवाजीनगर पोलीस स्टेशन मधील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांच्याकरिता राबवण्यात आले होते. डॉक्टर गणेश चव्हाण यांनी तपासणी केली. नेत्र तपासणी शिबिराचा लाभ 170 पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी घेतला असून त्यापैकी 80 पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले. आज आनंदवन बहुउद्देशीय संस्थेमार्फत आणि डॉक्टर दाने साहेब यांच्या मार्फतीनं आमच्या पोलीस लोकांच्यासाठी नेत्र तपासणी आरोग्य शिबिर आयोजित केलेलं आहे. खरं तर पोलिसांचे आरोग्य प्रश्न भरपूर असतात, कारण आताच आकाशी सरांनी बोलताना सांगितलं की आरोग्याकडे लक्ष देण्यासाठी वेळ खूप कमी असतो आणि काही ना काही कामं किंवा अडचणी येत राहतात, त्यामुळं विशेष जागृत नसतो. आणि यामुळं हा आजच्या शिबिराचा उपयुक्त असे आहे की आपल्या लोक पोलीस स्टेशनमध्येच आयोजित केलेलं आहे, त्यामुळे आता सर्व लोक आपली आरोग्य तपासणी करून घेतील आणि त्याचा फायदा निश्चितपणे होईल. मी आनंदवन बहुउद्देशीय संस्थेस आणि डॉक्टर दुधाने यांना खूप खूप धन्यवाद देतो. तसेच मोहन आगाशे सर इथं उपस्थित राहिले, त्याबद्दलही आम्हा पोलिसातर्फे त्यांचे. आज रोजी जनकल्याण फाउंडेशनतर्फे आणि आनंदवन या संस्थेतर्फे आमच्या विश्रामबाग विभागातील शिवाजीनगर पोलीस स्टेशन, डेक्कन पोलीस स्टेशन आणि विश्रामबाग पोलीस स्टेशन या 3 पोलीस स्टेशनच्या अधिकारी आणि सर्व कर्मचाऱ्यांचे नेत्रचिकित्सा तसेच मोफत चष्म्याचे वाटप असा हा कार्यक्रम या संस्थेने घेतलेला आहे. हा खूपच स्तुत्य कार्यक्रम आहे आणि पहिल्यांदाच असा कार्यक्रम अशी संस्था पोलिसांसाठी करते याचा आम्हाला अभिमान आहे. आणि अशा या शुभप्रसंगी अभिनेते माननीय डॉक्टर मोहन आगाशे सर हे आवर्जून उपस्थित राहिले आणि त्यांच्या हस्ते हा कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे. तसेच आमचे सहायक पोलीस आयुक्त श्री बजरंग देसाई साहेब यांच्या हे सुद्धा उपस्थित राहिले आणि सर्व आता अंमलदार अधिकारी सर्वांची आता नेत्रचिकित्सा होऊन त्यांना मोफत चष्म्याचे वाटप होणार आहे. त्याप्रसंगी सर्व हजर राहिले, सर्वांचे मी आभार मानतो. धन्यवाद. या कार्यक्रमासाठी डेक्कन पोलीस स्टेशनचे निलेश पाटील व राकेश गुजर यांनी सहकार्य केले. एनजीओ आघाडीचे अध्यक्ष डॉक्टर अजय दुधाने, दत्तात्रय सोनार, निलेश कांबळे, भाजप शहर उपाध्यक्ष संतोष राजगुरू, अनिल झेंडे, विवेक राजगुरू, समीर कुलकर्णी आदी उपस्थित होते. आणि हे सगळं करत असताना गेल्या 1.5 वर्षापासून ज्या एका वेगळ्या परिस्थितीतून आपण जातो आहोत, कोरोना सारख्या महाभयंकर आजारात, त्यामध्ये
यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे पोलीस आणि या पोलिसांसाठी वेगवेगळे आरोग्य शिबिर आयोजित करावी लागतात म्हणून जसं डॉक्टर मोहन आगाशे मनोजोपचार तज्ज्ञ आणि सिने अभिनेते या सगळ्यांना आत्ता जे मनोगत आयोजित केलं त्यांनी व्यक्त केलं त्या मनोगत व्यक्त करताना एक गोष्ट निश्चित त्यांनी जाणवली आणि आत्ता आमचं शिबिर आहे नेत्र तपासणी शिबिर पण नंतर या सगळ्या याचा जो त्रास पोलिसांवर येतो पोलिसांवर जो मानसिक ताण येतो याच्यासाठी एक शिबिर आम्ही निश्चितपणे आयोजित करू आणि वेगवेगळ्या प्रकारे आरोग्यावर आमचे कार्यक्रम चालू असतात आणि त्यातलाच हा एक भाग म्हणून आज आमच्या एन जी ओ आघाडीने हे सगळं आयोजित केलेलं आहे त्यातला आजचा पहिला कार्यक्रम म्हणजे नेत्र तपासणी शिबिर आणि चष्मे वाटप.